नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो आजच्या निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या मार्केट अनालिसिसमध्ये। मित्रांनो, काल अनालिसिस काय केलं होतं की मार्केट मोठ्या फॉलच्या तयारीत, तुम्ही पाहू शकता मोठ्या फॉलच्या तयारीला सुरुवात केली आहे। आजची कंडिशन तुम्ही पाहिलं असेल तर आपण जो काही डाऊनफॉल कॅच केलेला आहे किंवा जो डाऊनफॉल विषयी चर्चा करतोय त्या दिशेने मार्केट आज पण होतं। ओके, तर बघूया आता उद्या काय होणार। उद्या आहे निफ्टीची एक्सपायरी, मग निफ्टीच्या एक्सपायरीला तुम्हाला ट्रेडसाठी तयार राहायचं, एक रॅली ते तुम्हाला कॅच करता येऊ शकते। सगळी माहिती ती तुम्हाला मी देणार आहे। तत्पूर्वी आपला जो टेलिग्राम चॅनल आहे शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी या नावाने, त्याला क्विकमध्ये जाऊन प्रत्येकाने कंपल्सरी काय करायचं, जॉईन करायचं, कारण तिथे पण तुम्हाला रोज काही ना काहीतरी स्पेशल मिळणार आहे। आणि महत्त्वाचा अपडेट आम्ही सध्या निफ्टी जो अपडेट देतोय आम्ही तो मराठी आणि हिंदीमध्ये पण दोन्हीकडे पण देतोय, परंतु त्यामुळे काय होतं की मराठीमध्ये अजून खूप सारे व्हिडिओज आणावे लागतात, ते येऊ शकत नाहीत। सध्या आम्ही विचार केला आहे की फक्त हिंदीमध्ये पोस्ट मार्केट अपडेट तुम्हाला येईल 7 तारखेनंतर ना, आणि मराठीमध्ये नवीन व्हिडिओ असतील आपणाला, फ्युचर, ऑप्शन, टेक्निकल, बेसिक असं सगळं काय आम्ही प्लॅन बनवले। तर त्यामुळे आपला हिंदी चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा, कारण तिथे तुम्हाला आता पोस्ट मार्केट अपडेट काही दिवसातच फक्त मिळणार आहे। आता चर्चा करूया निफ्टीची की जी उद्या रॅली देऊ शकते। एक कंडिशन जर पाहायला गेला तर तो पूर्णपणे फॉलिंग मूडमध्ये होता। सकाळी जो फॉल आला पहिल्या कॅन्डलला तिथपासून तो नॉर्मली सस्टेन राहिला आणि आपण पाहिलं तर 18,991 ला क्लोज झालाय। उद्याची कंडिशन्स काय असेल, 18,980 खाली आपणास इथे नॉर्मली पुन्हा एकदा सेलर्स ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळतील, जिथे तुम्ही पुट साईडचा विचार करायचा आहे। आणि त्याच्यानंतर 19,020 क्रॉस केल्याशिवाय आपणास इथे तेजीचा उपयोग नाही आहे। तेजी ते मी जर करतोय तरी इथे मी ट्रॅप होऊ शकतो, ह्या गोष्टींवर लक्ष ठेवा। 980 ते 20 पर्यंत थोडं कॉशियसली ट्रेड करा, कारण ट्रॅप व्हायचं नाही, आपल्याला पैसे घालवायचे नाहीत कोणाला। आणि जर 18,980 ब्रेक केला तर 18,880 त्याच्याखाली 18,890 ह्या लेवलपर्यंत जाईल। आणि तेजीमध्ये वरच्या साईडला 19,080 आणि 19,100 ह्या महत्त्वाचे रेजिस्टन्स पॉईंट असतील। ओके, लक्षात ठेवा उद्या एक्सपायरी आहे, ॲटलिस्ट डाऊनफॉल दाखवेल तो, पण खूप मोठी रॅलीची अपेक्षा ठेवू नका, कारण एक्सपायरीला मोस्टली प्रीमियम मीटिंग होईल, कदाचित तो एक अपोजिट बाउन्सबॅक द्यायची शक्यता जास्त आहे प्रीमियम आणि स्टॉप लॉस हिट करण्यासाठी। आता चर्चा करूया बँक निफ्टीची। आपण बँक निफ्टीमध्ये कंडिशन्स अशी बनली आहे की पूर्णपणे रेंज बाउंड होतं मार्केट ॲटलिस्ट, पण आपल्या डायरेक्शननुसार होतं। आणि तुम्ही आमचे जर लाईव्ह ट्रेड बघितले असतील तर तुम्हाला एकंदरीत एक अंदाज आला असेल नॉर्मली याच्यामध्ये। ओके, आता इथे जर एक गोष्ट ऑब्झर्व केली तर उद्याच्या कंडिशन्स काय बनतायत, तर उद्या जर तुम्ही ट्रेड घेताय तर 42,750 क्रॉस केल्याशिवाय तेजी करायची नाही आपणाला, आणि 42,680 क्रॉस केल्याशिवाय आपल्याला मंदीमध्ये बसायचं नाहीये। ओके, 42,680 ब्रेक केल्यानंतर 42,600 आणि 42,400 ह्या लेवल्सपर्यंत तो येऊ शकतो, आणि जर 42,750 क्रॉस केला तर पुन्हा वरच्या लेवल्सपर्यंत पॉसिबिलिटी जास्त आहे। क्लिअर, आता चर्चा करूया फिन निफ्टी पाशी। आपण फिन निफ्टीमध्ये काय बनते बघा, याच्यामध्ये 19,120 खाली आपणाला पुन्हा एकदा पुट साईडला एंट्री मिळेल क्विकमध्ये, जो तुम्हाला 19,050 पर्यंत खाली घेऊन जाऊ शकतो। त्याच्यानंतर ना टॉप साईड आपणाला बघायची, 19,170 क्रॉस केल्याशिवाय तेजी करायची नाही, नाहीतर ट्रॅप होताल फिन निफ्टीमध्ये। त्याच्यावर 19,200 आणि 19,270 हे आपणाला तीन महत्त्वाचे रेजिस्टन्स आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे होतं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचा अनालिसिस। तुम्हाला असं अनालिसिस शिकायचं आहे मित्रांनो, तर आम्ही ह्या महिन्याच्या शेवटी येतोय, 28 म्हणजे एंडिंग जो आहे महिन्याचा नोव्हेंबरचा, तिथे असेल आम्ही नाशिकमध्ये। तुम्हालाही नाशिकमध्ये ह्या गोष्टी शिकायच्या आहेत किंवा तुम्ही आसपासच्या एरियामध्ये राहताय तर जॉईन करा, जिथे आम्ही लाईव्ह ट्रेड शिकवणार आहे। आणि लाईव्ह ट्रेड कसे असतात, आमचे यूट्यूबचे काही व्हिडिओज बघा शॉर्ट, की जिथे आम्ही काही दाखवतोय कशा प्रकारे एंट्री प्रॉफिट बुक करायचे असतात, जे आम्ही साध्या सिम्पल लेवलने दाखवायचा प्रयत्न करतो। आता आम्ही काही 4 स्टॉकचा अभ्यास केला आहे उद्याच्यासाठी, ते तुम्हाला सांगतो। याच्यामध्ये पहिला आम्हाला वाटतो इंडियन बँक। इंडियन बँकेमध्ये 430.90 आजचं क्लोजिंग आहे। आम्हाला असं वाटतं की 432 तुम्ही याच्यावर लक्ष ठेवा। 2 नंबरचा स्टॉक असेल याच्यामध्ये RR केबल लिमिटेड। RR केबलमध्ये 1393 रुपयांना आजचा भाव बंद आहे, 1396 वरती RR केबलवर तुम्हाला थोडा फोकस करायचा आहे, बुल्स ॲक्टिव्ह होऊ शकतात। 3 नंबरचा स्टॉक असेल पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज। ओके, याच्यामध्ये 669 रुपयांना आजचा भाव बंद आहे, 666 खाली पारस डिफेन्सवर लक्ष ठेवा, पुन्हा एकदा जोरदार सेलर्स ॲक्टिव्ह होऊ शकतात। आणि शेवटचा स्टॉक असेल IT मधला इन्फोसिस। इन्फोसिसमध्ये
1354 रुपयांचा भाव बंद झालेला आहे. 1350 च्या खाली इन्फोसिस पण धूमधडाका करेल. फोकस ठेवा अशा स्टॉकवर, ट्रेड तुम्हाला याच्यामध्ये भन्नाट मिळतील. आणि अभ्यास करत राहा, ज्यांना वाटतं की आम्हाला वेळ नाही अभ्यासाला, काही ना काही फ्री स्टॉक्स हवे असतील तुम्हाला, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जे डिमॅटची लिंक आहे त्याच्यावर जाऊन ओपन करा. आमच्याशी कनेक्ट व्हा, शेअर मार्केट साध्या सोप्या भाषेमध्ये शिकून स्वतः एक चांगले इन्व्हेस्टर आणि ट्रेडर बना. आजचा व्हिडिओ कसा वाटला न चुकता सांगायचं आहे प्रत्येकाने. थँक्यू.